आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील संधी हा प्रकार पाहणार आहोत संधी म्हणजे जोडणे संधीमुळे दोन शब्दांचा एक जोड शब्द तयार होतो दोन शब्द एकमेकास जोडताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून एक, एक वर्ण तयार होतो एका पाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र एक होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात संधी म्हणजेच जोडणे दोन शब्द एकमेकांना जोडून एक जोड शब्द तयार होतो पुढील उदाहरण पहा हिम आणि आलय हे दोन शब्द आहेत जेव्हा आपण या दोन शब्दांना जोडू म्हणजेच एकत्र करू तेव्हा हिमालय हा जोड शब्द तयार होतो म्हणजेच हिम आणि आलय हे दोन शब्द जोडल्याने हिमालय ही, ही संधी तयार झाली आहे तसेच आपद आणि काल हे दोन वेगवेगळे शब्द आहेत जेव्हा आपण या दोन शब्दांना एकत्र जोडू तेव्हा आपत्काल हा नवीन जोड शब्द तयार होतो म्हणजेच या दोन शब्दाच्या जोडण्याने आपत्काल ही नवीन संधी तयार झाली आहे संधीचे तीन प्रकार आहेत स्वरसंधी संधी, आणि विसर्गसंधी आता आपण संधी. संधी। पाहूयात स्वर, संधी स्वर संधी मदे दोन स्वर एकत्र एक येतात म्हणजेच जेव्हा एका पाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात तेव्हा त्या संधीला स्वर संधी असे म्हणतात पुढील उदाहरण पहा रवी आणि इंद्र हे दोन वेगवेगळे शब्द आहेत जेव्हा आपण या दोन शब्दांना एकत्र जोडू म्हणजेच रवी अधिक इंद्र बरोबर यापासून रवींद्र हा नवीन जोड शब्द तयार होतो आपण मागे पाहिले आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मिळून एक नवीन वर्ण तयार होतो या उदाहरणात जेव्हा आपण रवी असा उच्चार करतो तेव्हा या शब्दातील शेवटचा वर्ण वीचा उच्चार करताना दीर्घ ईचा उच्चार होतो तसेच दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई हा रहस्व ई आहे जेव्हा हे दीर्घ ई आणि रहस्व ई एकत्र येतात तेव्हा त्यापासून नवीन दीर्घ ई तयार होतो म्हणजेच रवी आणि इंद्र हे दोन शब्द एकत्र आल्यास रवींद्र हा नवीन वर्ण तयार होतो पुढील उदाहरण पहा भानू आणि उदय हे दोन शब्द आहेत जेव्हा आपण या दोन शब्दांना एकत्र जोडू तेव्हा भानुदय हा नवीन जोडशब्द तयार होतो पहिला शब्द भानू यातील शेवटचा वर्ण नू आहे तसेच उदय या दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ऊ आहे जेव्हा आपण भानू असा उच्चार करतो तेव्हा नू या शेवटच्या वर्णामध्ये दीर्घ चा उच्चार होतो आणि उदय हा उच्चार करताना सुरुवातीला रहस्व उ ऊ आहे दीर्घ ऊ आणि रहस्व उ ऊ जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यापासून दीर्घ ऊ तयार होतो म्हणजेच भानू आणि उदय हे दोन शब्द एकत्र जोडल्यावर भानुदय हा नवीन जोड शब्द तयार होतो यामध्ये उ, दीर्घ उ आणि रहस्व ऊ हे दोन्ही स्वर एकत्र येऊन दीर्घ उ हा नवीन स्वर तयार झालेला आहे पुढील उदाहरण पहा महिला आणि आश्रम हे दोन शब्द आहेत या दोन शब्दांना जोडल्यानंतर महिलाश्रम हा नवीन जोड शब्द तयार झालेला आहे महिला या शब्दामध्ये शेवटचा वर्ण ला आहे आणि आपण जेव्हा लाचा उच्चार करतो तेव्हा आ या स्वराचा उच्चार होतो तसेच आश्रम या शब्दातील पहिला वर्ण आ आहे म्हणजेच या दोन्ही शब्दातील आ हा स्वर आणि दुसऱ्या शब्दातील आ हा स्वर एकत्र आल्यानंतरनं आ हा स्वर तयार होतो म्हणजेच महिला आणि आश्रम या दोन शब्दांना जोडल्यानंतर महिलाश्रम हा नवीन जोडशब्द तयार होतो स्वर संधीचे एकूण आठ नियम आहेत त्याचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात